अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही अंधश्रद्धा निर्मूलनापासून जरी चालू झाली तरी अंधश्रद्धा निर्मूलन ते शास्त्रीय विचारपद्धती शास्त्रीय विचारपद्धती ते वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन ते धर्मचिकित्सा धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता ते विवेकवाद आणि मानवतावाद या मार्गाने ही चळवळ पुढे जाण्याचा प्रयत्न करते त्यामुळे स्वाभाविकपणेच विवेकवाद हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या व्यापक तत्त्वज्ञानाचा भाग आहे विवेकवाद हे कशाचं तत्त्वज्ञान आहे विवेकवाद हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे मात्र एकाच वेळेला हे सुख भौतिक आहे बौद्धिक आहे भावनिक आहे नैतिक आहे आणि सर्जनशील आहे दुसऱ्या बाजूला हे सुख अखिल मानवजात अखिल प्राणीमात्र आणि निसर्ग यांच्याशी सुसंगत आहे आणि तिसऱ्या बाजूला हे सुख ज्यावेळी अस्तित्वात येतं त्यावेळी साध्य साधन शुचिता पाळली जाते त्यामुळे विवेकवाद अशा सम्यक आणि व्यापक अर्थाने सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे सुखी जीवनाचा प्रयत्न याच्या आधी मानवी इतिहासामध्ये जो झाला तो धर्मानी केला जगातल्या सगळ्या धर्मांनी दोन प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला त्यापैकी एक प्रश्न असा की व्हॉट इज ट्रुथ दुसरा प्रश्न असा की व्हॉट इज गुड पहिला प्रश्न असा की सत्य काय आहे दुसरा प्रश्न असा की इष्ट काय आहे सत्य काय आहे हे गॅलिलिओ सांगत होता आणि गॅलिलिओनी सांगितलेलं सत्य हे धर्मग्रंथातल्या सत्यापेक्षा वेगळं होतं त्यामुळे गॅलिलिओला एकांत कारावासाची शिक्षा झाली परंतु कोंबडी झाकली म्हणून सूर्य उगवायचा काही राहत नाही त्याप्रमाणे गॅलिलिओ मरण पावला सोळाशे बेचाळीस साली आणि एकोणीसशे ब्याण्णव साली बरोबर तीनशे पन्नास वर्षाने पोपनी जाहीर केलं की गॅलिलिओला आम्ही दिलेली शिक्षा चुकीची होती त्याच्याबद्दल आम्ही माफीची याचना करतो याचा अर्थ असा की सत्य काय आणि असत्य काय याचा निर्णय ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या साहाय्याने घ्यायचं यावर आता जगात शिक्कामोर्तब झालेला आहे कितीही मोठा धर्माधिकारी आजारी पडू दे त्याला जर उपचार करून घ्यायचा असेल तर तो धर्मग्रंथाचा आधार घेत नाही तर तज्ज्ञ डॉक्टरांचाच आधार घेतो त्यामुळे एका क्षेत्रामधून धर्माने निर्णायकपणे माघार घेतली पण धर्माचं दुसरं महत्त्वाचं क्षेत्र होतं व्हॉट इज गुड चांगलं काय आणि वाईट काय भलं काय आणि बुरं काय सत्काय आणि असत काय कुजीवन कशाला म्हणायचं आणि सुजीवन कशाला म्हणायचं लक्षात घ्या की धर्म या संकल्पनेचं नीट आकलन करून घेण्याची गरज आहे मार्क्सचं एक वाक्य नेहमी सांगितलं जातं की मार्क्स असं म्हणाला की रिलिजन इज ओपीएम ऑफ मासेस धर्म ही अफूची गोळी आहे पण त्याच्या आधी मार्क्स असं म्हणाला बट बिफोर दॅट इट इज हार्ट ऑफ द हार्टलेस पीपल सोल ऑफ द सोललेस माइंड साय ऑफ अप्रेस्ड म्हणजे ती अफूची गोळी आहे पण त्याआधी माणसाने स्वतःच्या नैतिक मुक्तीसाठी फोडलेली ती शेवटची आर्थ आहे म्हणजे सगळ्या धर्मांचा उदय हे अधिक चांगलं नैतिक जीवन जगता यावं यासाठी झाला दोन हजार वर्षापूर्वी ख्रिश्चॅनिटी उदयाला आली त्यावेळी युरोपमध्ये गुलामांचा सरसहा बाजार आणि व्यापार भरत होता गुलाम पतीपत्नींना झालेला मुलगा याच्यावर देखील त्यांचा अधिकार नव्हता तो कुणालाही विकण्याचा अधिकार राज्याला होता अशा वेळेला स्वतःवर प्रेम करता तसंच प्रेम शेजाऱ्यावर करा असं सांगणाऱ्या ख्रिश्चनिटीचा उदय झाला आणि स्वाभाविकपणे त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये रोमन सम्राटांचा विरोध होता किंवा सहा सातशे वर्षापूर्वी ज्यावेळी इस्लामचा उदय झाला अरबस्थानामध्ये त्यावेळेला अरबस्थानामध्ये टोळ्यांचं साम्राज्य मानलेलं होतं एकमेकाशी त्या टोळ्या सतत भांडत असायच्या प्रचंड खून खराबा आणि रक्त व्हायचं बायकांना कुणीही कितीही कसंही वापरावं उपभोगावं आणि फेकून द्यावं अशी स्थिती होती अशा वेळेला इस्लाम म्हणजे शांती असा एक अर्थ असलेला आणि तुम्ही एकच पत्नीशी विवाह करा आणि तिची मान्यता असेल तरी देखील तुम्ही जास्तीत जास्त चार बायकांशी लग्न करू शकाल असं चौदाशे वर्षापूर्वी क्रांतिकारी असलेला नीतीचा संदेश इस्लामने दिला याचा अर्थ असा की मानवी जीवनामध्ये नीती येण्यासाठी धर्माचा उदय झाला म्हणजे माणूसही नीती पाळायला लागला याचं कारण काय काही वेळेला तो धर्माच्या श्रद्धेनेही करत होता काही वेळेला तो देवाधर्माच्या भीतीनं करत होता काही वेळेला तो देवाधर्माच्या प्रीतीनं करत होता काही वेळेला तो पारलौकिक कल्याणासाठी करत होता काही वेळेला तो मोक्षाच्यासाठी वागत होता परंतु तो नीतीनं धर्माच्या धाकामुळे वागतो अशा स्वरूपाची एक सार्वत्रिक समजूत होती आणि आहे म्हणजे कांडचं असं एक प्रसिद्ध वाक्य आहे की ज्या दोन गोष्टींचा विचार जो जो करावा तो तो माझं मन आश्चर्याने भरून येत पहिली गोष्ट म्हणजे अफाट तारकाने भरलेलं हे नभांगण आणि ही गोष्ट उघड आहे की आपल्या नभांगणामध्ये केवळ आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्याच्यापेक्षा मोठे असे दोनशे अब्ज तारे आहेत आणि अशा एक हजार कोटी आकाशगंगा आत्तापर्यंत सापडलेल्या आहेत त्यामुळे त्याचा जर विचार केला तर विस्मयाने आपलं मन भरून येईल ही गोष्ट स्वाभाविक आहे आणि त्याच वेळेला त्यांनी दुसरा सांगितलेला मुद्दा असा आहे माणसाच्या मनात नीतीची भावना येते कुठून नीतीनं वागलं नाही तर भीती वागते ती कुणाची असते सगळं जग माझ्या विरोधी गेलं तरी चालेल पण मी नितीनंच वागेन अशी हिंमत माणूस कशाच्या आधारे बाळगतो आणि याची मानवी इतिहासामध्ये ज्ञात असलेली उत्तरं अशी होती की नीतीची भावना येते माणसाच्या मनामध्ये धर्मापासून देवापासून नितीनं वागलं नाही तर भीती वाटते ती देवाची आणि धर्माची असते आणि सगळं जग माझ्या विरोधी गेलं तरी चालेल मी नितीनंच वागेन ही हिंमत माणूस देवाच्या आणि धर्माच्या साह्याने बाळगतो म्हणजे खरं म्हटलं तर धर्माच्या नीतीचा उद्देश हा चांगलाच होता प्रत्यक्षामध्ये मात्र असं झालं की आपण म्हणतो की देवाच्या आळंदीला निघाले आणि चोराच्या आळंदीला पोचले त्याप्रमाणे प्रत्यक्षामध्ये माणसाला मुक्त करणारी ही नीती त्याला अधिकाधिक जाचक ठरू लागली आणि त्याचबरोबर ती दांभिक बनू लागली म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये बायबलमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की एक वेळ सुईच्या नेढ्यातनं उंटपलीकडे जाईल परंतु स्वर्गामध्ये श्रीमंताला प्रवेश मिळणार नाही एवढा प्रच्छन्नपणे तो धर्म गरिबाच्या बाजूनं होता पण ज्या वेळेला त्या धर्मावर पकड मिळवली राजाने आणि पोपने त्यावेळेला पोपने मुक्तीचे पासेस किंवा परवाने काढले तुम्ही या ठिकाणी पोप महाशयांना पैसे द्यायचे पाच हजार दहा हजार पंधरा हजार पन्नास हजार आणि त्याप्रमाणे तुम्ही मेल्यानंतर तुमच्या दफनपेटीमध्ये ते पासेस ठेवण्यात येणार तुम्ही ज्यावेळी आकाशातल्या बापाच्या दरबारात जाणार त्यावेळी तिथला देवदूत बघणार आणि तुम्ही जर पन्नास हजार रुपये दिले असतील तर तुम्हाला पहिल्या रांगेत बसवणार पाच हजार दिले असतील तर मागच्या रांगेत बसवणार म्हणजे ज्याच्यासाठी साठी धर्मात निर्माण झाला तेच धोक्यात यायला लागलं किंवा व्यवहार कसा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी असं चिडून विचारलं आहे की ज्या ठिकाणी कुत्री मांजरी जाऊन पाणी पितात त्या ठिकाणी तुम्ही माझ्या बांधवांना पाणी प्यायला देऊ देत नाही ज्या ठिकाणी गुरंढोरं जाऊन बसू शकतात त्या देवळामध्ये तुम्ही मला बसायला देऊ शकत नाही माझा हाताखालचा चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी देखील लांबनं माझ्या अंगावर फायली फेकतो आणि त्यांनी असं संतप्त सवाल केला आहे आर दिस पीपल ऑर डेमन्स ऑर डेव्हिल्स ऑर फुल्स ही माणसं कोण आहेत महामूर्ख आहेत का सैतान आहेत आणि त्यानेच उत्तर असं दिलं आहे की ही माणसं चांगली आहेत मग ही माणसं अशी का वागतात कारण तसं वागावं वा ही त्यांची धर्माज्ञा आहे आपल्या असं लक्षात येईल की आज स्त्री शिक्षणाचा उदो उदो सगळीकडे होतो पण ज्या वेळेला महात्मा फुलेनी आणि सावित्रीबाईंनी मुलींना शिकवायला सुरुवात केली त्यावेळी शहाण्यासुरत्या पुण्यामधल्या लोकांनी अशी पत्रकं काढली जी आज जर आपण ऐकली तर आपल्याला हसू येईल त्या पत्रकामध्ये असं लिहिलेलं होतं की हा फुले असं म्हणतोय की मुलींना शिकवायला पाहिजे पण मुलींना अजिबात शिकवता कामा नये कारण मुली जर वाचायला आणि लिहायला शिकल्या तर वाचायला शिकलेल्या मुली वाईट साईट पुस्तकं वाचतील आणि लिहायला शिकलेल्या मुली नवऱ्याला चावट चावट पत्र लिहतील हे ऐकल्यानंतर आपण हसतो परंतु महात्मा फुलेंचे वडील हसले नाहीत फुलेंच्या वडिलांनी फुलेंना बोलवलं आणि सांगितलं की मुलींना शिकवण्याचा हा धंदा बंद कर फुले म्हणाले का फुलेंचे वडील म्हणले अरे धर्मामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की शिकणं हे बाईचं कार्यक्षेत्र नाही फुले म्हणाले नाही पण मी असं ठरवलं आहे की मुलींना शिकवायचं फुलेंचे वडील म्हणाले की धर्माची नीती सगळ्यांनी पाळायची असती ती अशी तुडवता येत नाही आणि धर्माच्या नीतीला स्मरून तू मुलींना शिकवण्याचा धंदा बंद कर तरी देखील ज्यावेळी फुलेंनी हट्ट धरला की मी मुलींना शिकवणारच त्यावेळेला महात्मा फुलेंचे वडील असं म्हणले तुला जर मुलींना शिकवायचं असेल तुला जर धर्माची नीती पाळायची नसेल अशुद्ध बंत जागा नाही तू घर सोडून बाहेर पड म्हणजे दीडशे वर्षापूर्वी धर्माची नीती तपासून मुलीला शिकवता यावं यासाठी एकवीस वर्षाचे महात्मा फुले आणि अठरा वर्षाच्या सावित्रीबाई यांनी स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडला त्याच्यामुळे आज स्त्री शिक्षणाचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला म्हणजे एका बाजूला धर्माच्या नेतेचा चालू असलेला हा उपराठा व्यवहार आणि दुसऱ्या बाजूला पारंपारिक मूल्यांची विश्वासार्हताच धोक्यात आली म्हणजे पारंपरिक मूल्य होतं समजा पातिवृत्य नवरा कसा का असेना जुगारी का असेना दारू का पिना वेश्येकडे का जाईना परंतु आपला नवरा हा आपला परमेश्वर आहे असं पत्नींनी मानायला पाहिजे आजची परिस्थिती अशी की आपल्यापैकी कोणावरही वेळ येऊ नये पण जर आपल्या बहिणीचं लग्न लावून दिल्यानंतर तिच्या पदरी असा बदफैली नवरा आला तर आपण तिला काय सांगू आपण तिला असं सांगू की बाई गं तुझ्या नशिबामध्ये हा नवरा आहे आणि तो परमेश्वर आहे त्यामुळे जन्मभर त्याला सांभाळून त्याची सेवा करतच जीवन घालव का आपण असं सांगू की मोठ्या हौशेने तुझं लग्न करून दिलं होतं परंतु हे काहीतरी उलटच झालं तुझ्या पदरी हा बदफैली माणूस आला सोडून दे त्याला घटस्फोट घे आणि तुझ्या जीवाची नवीन सुरुवात तू कर कारण पातिव्रत्यापेक्षा तुझं व्यक्तिस्वातंत्र्य हे अधिक महत्त्वाचं मूल्य आहे त्यामुळे पातिव्रत्य हे जुनं पारंपरिक मूल्य होतं आणि व्यक्तिस्वातंत्र्य हे आधुनिक मूल्य आलं कामगारांनी संप केल्यानंतर मालक जर म्हणला की मी आता अत्यंत दयाळू अंतःकरणाने तुम्हाला प्रत्येकाला दरमहाला एक एक हजार रुपयाचं दान देणार आहे तर आजचे कामगार असं म्हणतील की कुठल्या जगात वावरता तुम्ही आम्हाला किती देणार आहे ते दान नाही ते आमच्या घामाचं दाम आहे आणि आमच्या घामाच्या दामातून तुम्हाला जो फायदा मिळतो त्यातील काही भाग तुम्ही आम्हाला देणार आहात याचा अर्थ असा की नव्या इह्यवादी किंवा विवेकवादी नीतीचा जन्म झाला ही नीती कशावर अवलंबून होती आपण वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये जो कार्यकारण भाव बघितला त्याच्यावर ही नीती अवलंबून होती म्हणजे असं की नीतीचं सूत्र काय आहे ते सूत्र असं इतरांनी माझ्याशी जसं वागावं असं मला वाटतं तसं मी इतरांशी वागावं इतराने माझ्याशी जसं वागलेलं मला आवडत नाही तसं मी इतरांशी वागू नये इतराने माझ्यावर प्रेम केलेलं मला आवडतं तर मी इतरांच्यावर प्रेम करावं इतरांनी मला मदत केलेली मला आवडती तर मी इतरांना मदत करावी इतरांनी मला त्रास दिलेला मला आवडत नाही तर मी इतरांना त्रास देऊ नये इतरांनी फसवणूक केलेली माझी मला आवडत नाही तर मी इतरांची फसवणूक करू नये हा झाला नीतीचा कार्यकारण भाव त्यामुळे या सारासार बुद्धीनं किंवा विवेकाने एक धर्मापेक्षा वेगळं नैतिक तत्त्वज्ञान उदयाला आलं ज्याला आपण विवेकवाद म्हणतो लक्षात घ्या ते धर्माच्या विरोधी नव्हतं पण ते धर्माच्यापेक्षा वेगळं होतं व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि त्याची जबाबदारी हा त्याचा पाया होता म्हणजे सुखाचं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य सर्वांना आहे आणि समान आहे याच्यावर ही कल्पना अवलंबलेली होती आणि त्याच्यामुळे स्वाभाविकचपणे उपास तपासासारख्या शारीरिक गोष्टी आणि विधवेने लग्न करू नये या स्वरूपाची मानसिक बंधनं याची त्याला गरज नव्हती आपण जर नीटपणे विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की नीतीचा हा जो भाग आहे हा अधिक चांगल्या प्रकारे मानवी संबंध निर्माण करू शकतो किंवा समाजाची प्रगती करू शकतो म्हणजे असं समजा की एका वर्गामध्ये मुलं आहेत आणि मुलांनी अभ्यास करताना शांत राहण्याची गरज आहे मुलं दोन प्रकारे शांत राहू शकतात एक तर गुरुजींनी पटवून दिलेलं आहे की सगळ्यांनी अभ्यास चालू असताना शांत राहायचं कारण त्यामुळे सगळ्यांचा अभ्यास चांगला होतो सगळ्यांना नीट समजतं मुलं शांत असतात दुसरं म्हणजे मास्तर भयंकर मारकुटे आहेत दंगा केला तर इतकं ठोकून काढतात की त्याच्यापेक्षा गप्प बसलेलं बरं दोन्ही कारणाने शांतताच असते पण अधिक चांगली शांतता ही पहिल्या प्रकारची असते कारण तो स्वतःचा घेतलेला निर्णय असतो समजा ऑफिसमध्ये दोन टेबल आहेत दोन्ही टेबलं शेजारी शेजारी आहेत दोन्ही टेबलावर अशा स्वरूपाचं काम आहे की न मागता काम झाल्यानंतर लोक खुशीनं पैसे देतात पहिल्या टेबलावर ज्यावेळी कामं होतं आणि माणसं पैसे देतात त्यावेळेला खरं तर टेबलावरच्या क्लार्कला असं वाटत असतं की ते पैसे आपण घ्यावेत परंतु बरोबर त्याच्या डोक्यावर एक दत्ताची तस्वीर असते आणि त्याला भीती वाटते की अरे तीन तोंडाचा हा दत्त सतत आपल्याकडे बघतोय आणि त्याच्यामुळे तो पैसे घेत नाही दुसऱ्या टेबलावरही तसेच पैसे येतात पण तो पैसे देणाऱ्या लोकांना सांगतो की मला या ठिकाणी हेच काम करायला बसवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही मला पैसे देण्याची गरज नाही दोन्ही टेबलावर पैसे घेण्याचं काम होत नाही पहिल्या टेबलावर ते होत नाही कारण वर दत्ताचा फोटो आहे दुसऱ्या टेबलावर ते होत नाही कारण तिथल्या कर्मचाऱ्याच्या विवेकाचा तो निर्णय आहे यापैकी अधिक श्रेयस्कर काय आहे तर आपल्या असं लक्षात येईल की अधिक श्रेयस्कर हा दुसरा भाग आहे पहिल्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरचा जर दत्ताचा फोटो हलवला तर कदाचित तो असा विचार करेल की आता डायरेक्ट काही देव बघणार नाही आहे आपण पैसे घ्यायला हरकत नाही आहे पण दुसरा कर्मचारी असं म्हणेल की मी करत असलेल्या कामाचे पैसे जर मला मिळत असतील तर मग मला आणखी वेगळे पैसे घेणं ही योग्य नाही त्याच्यामुळे एका बाजूला ही नीती स्वतःच्या विवेकाच्या आधाराचा पाया निर्माण करते दुसऱ्या बाजूला आपण असा विचार करूया की माणसाचं एक वैशिष्ट्य असं की माणूस हा समाजातच वाढतो समाजाच्या शिवाय एकटा माणूस जर एका बेटावर जन्मभर राहिला तर त्याच्या विवेकाचा त्याच्या नीतीचा प्रश्न निर्माण होत नाही त्यांनी रोज जरी सगळ्यांना शिव्या दिल्या काय आणि त्यांनी अंगावर कपडे घातले काय किंवा नाही घातले काय ज्या बेटावर तो एकटा सोडून कोणीही नाही त्या बेटावर याच्यामुळे कसलेही प्रश्नच निर्माण होत नाहीत पण आपण समाजातच वाढतो स्वाभाविकपणे आपण लहान असू तर आपल्याला लोकांचं प्रेम लागतं आपण वृद्ध असू तर आपल्याला लोकांची मदत लागते त्यामुळे स्नेह प्रेम दया परोपकार करुणा हे सगळं आपल्याला समाजधारणेसाठी लागतं ते अपरिहार्य आहे आणि ते श्रेयस्कर आहे असं आपल्याला कळतं म्हणजेच आपल्याला असं कळतं की व्यक्ती सुखी होण्यासाठी समाज नीतिमान पाहिजे आणि समाज नीतिमान होण्यासाठी व्यक्ती त्या समाजातली नीतिमान पाहिजे हा साधा सरळ कार्यकारण भाव आहे त्याच्यासाठी परमेश्वराला बोलवून घेण्याची काही गरज नाही अर्थात तरी देखील ही जी नीती निर्माण होते या नीतीची दोन परिमाणं आपण लक्षात ठेवली पाहिजेत पहिलं परिमाण जे आहे ते समाजव्यवस्थेचं म्हणजे ज्या वेळेला सरंजामशाही होती आणि ज्यावेळी राजाच्या पदरी किंवा प्रचंड मोठ्या जमीनदाराच्या पदरी सैन्य होतं किंवा त्याचे सेवक होते त्यावेळेला स्वामीनिष्ठा की मीठ खाल्लेलं आहे आणि त्याला जन्मभर जागलं पाहिजे हे प्रभावी मूल्य होतं ज्या वेळेला भांडवलशाहीचा उदय झाला शेतीवर अडकून पडलेले जे काही लोक होते त्यांना कारखान्यामध्ये आणण्याची गरज निर्माण झाली त्यावेळी ते स्वामिनिष्ठेमुळे अडकलेले असल्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य नावाचा नव्या मूल्याचा उदय झाला या पद्धतीनं परिस्थिती नव्या मूल्याला किंवा नव्या नीतीमूल्यांना जन्म देते हेही लक्षात ठेवायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी परिस्थिती पूरक असल्याशिवाय तुम्हाला नीतीचं वर्तन केवळ स्वतःची इच्छा म्हणून फारच मर्यादित अर्थाने करता येतं म्हणजे शेजाऱ्यावर प्रेम करावं हे कळणं हे स सोपं आहे कारण ते उपयुक्तही आहे प्रश्न असा आहे की मी झोपडपट्टीमध्ये राहतो झोपडपट्टीमध्ये शंभर झोपडे आहेत एकच नळ आहे आणि त्याला सकाळी एकच तास पाणी येतं तर स्वाभाविकपणे नळावर एकमेकाची भांडी एकमेकाला लागणार आणि स्वाभाविकपणे शेजाऱ्या शेजाऱ्यांच्यामध्ये रोज पाणी भरण्यावरनं भांडण होणार जर शंभर घरांना शंभर नळ असते तर ही भांडणं झाली नसती किंवा वृद्धाची सोय प्राधान्याने करावी ही नीती आपल्याला सगळ्यांना मान्य असते पण ज्यावेळी बसस्टँड भरगच्च भरलेला असतो एकच बस असते ती शेवटची असते गावाला जाणारी आणि ती लागते त्यावेळेला आजूबाजूचे सगळे वृद्ध आणि स्त्रिया त्या, त्या बसमध्ये चढले का त्याच्यानंतर मी चढेन असं म्हणत आपण थांबत नाही तर आपण सगळ्यांना मागं रेटून आपल्यात जास्त ताकद असेल तर पहिल्यांदा बसमध्ये जागा पटकावतो जर प्रत्येक माणसाला निश्चितपणे बसायला जागा मिळेल अशा स्वरूपाची व्यवस्था असेल स्टँडवर तर वृद्धांचा आदर राखला जाईल याचा अर्थ असा की आपल्याला जी नीती पाळायची असती त्या नीतीला एका सामाजिक वास्तवाचं भान असावं लागतं आणि ती सामाजिक स्थिती त्याला अधिकाधिक अनुकूल असावी लागते आणि दुसरा भाग असा की नीती ही नेहमीच कालाप्रमाणे बदलत असते म्हणजे शंभर वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये तीन गोष्टी नैतिक मानल्या जायच्या एक गोष्ट नेहमी सत्य बोलावं दुसरी गोष्ट ब्राह्मणांनी मांसाहार करू नये तिसरी गोष्ट स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये आज स्थिती काय आहे सत्य बोलावं ही शाश्वत नीती असल्यामुळे आज सत्य असं आहे आणि उद्याही सत्य हेच असणार की लोकांनी सत्य बोलणं हे समाज व्यवहारासाठी उपयुक्त आहे कारण ते शाश्वत नैतिक मूल्य आहे ब्राह्मणाने मांसाहार करू नये हे जर मूल्य म्हणून आज सांगायला गेलं आणि मांसाहार करणारे ब्राह्मण अनैतिक आहेत असं जर मानायला लागलं तर ती गोष्ट अत्यंत हास्यास्पद ठरेल कारण शाकाहार करावा का मांसाहार करावा याच्यावर तुम्ही नैतिक आहे का अनैतिक आहे हे आजच्या समाजामध्ये ठरवलं जात नाही आणि तिसऱ्या बाजूला बाईनं शिकणं ही जी गोष्ट अनैतिक होती शंभर वर्षापूर्वी ती आज ठळकपणे नैतिक झालेली आहे कुठलंही सरकार असंच म्हणतं की आम्हाला पहिल्यांदा महिलांची शिक्षणाची सोय केली पाहिजे कारण बऱ्याच दीर्घ कालावधीसाठी त्यांचं शिक्षण मागं पडलेलं आहे म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की समाज बदलाच्यासाठी जो पाया लागतो नीतीचा तो नीतीचा पाया विवेकवादी तत्त्वज्ञानातून निर्माण होऊ शकतो पण जर समाज मला बदलायचा आहे म्हटलं तर लोक असं विचारतील की तुम्हाला माहीत आहे का समाज कसा बदलतो समाज बदलण्याचे आजचे लोकप्रिय मार्ग कुठले आहेत पहिला मार्ग आहे राजकारणाचा दुसरा मार्ग आहे अर्थकारणाचा तिसरा आहे धर्म किंवा जातकारणाचा चौथा आहे हिंसाकारणाचा यापैकी राजकारणाचा मार्ग हा आज जवळजवळ सामान्यानं उपलब्धच या देशामध्ये नाही कारण प्रत्यक्षामध्ये निवडणूक आणि राजकीय पक्ष ही एक अत्यंत खार्चिक प्रक्रिया झालेली आहे अर्थकारण हे कधीच आंतरराष्ट्रीय शक्तींच्या ताब्यात गेलेलं आहे तेही बदलायला तुमच्याकडे फार कमी ताकद आहे धर्मकारण आणि जातकारण याच्या आधारे समाज बदलणं हे तर विवेकवादी व्यक्तींना मान्यच होणारं नाही हिंसेच्या आधारे समाज बदलणं नक्षलवाद्यांचा सारखा याला तर तीव्र विरोधच करायला हवा म्हणजे मला समाज बदलायचा आहे पण माझ्या हातात राजकारण नाही अर्थकारण नाही धर्मकारण मी करू इच्छित नाही हिंसाकारणाला माझा विरोध आहे अशा वेळेला एकच माझ्या हातामध्ये राहतं ते म्हणजे विवेक कारण ह्या विवेककारणाच्या आधारे बदलाची सुरुवात आपण कशी करू शकतो ती सुरुवात करायची याचा अर्थ समाजाचं परंपरागत प्रमाणमूल्य बदलायचं प्रमाणमूल्य म्हणजे काय प्रमाणमूल्य म्हणजे थोडक्यात असं की समाजाची धारणा ज्या मूल्यांच्यामुळे होते त्याला प्रमाणमूल्य म्हणतात नंबर एक या परंपरागत प्रमाणमूल्यांच्यामुळे संकटात सापडतो नंबर दोन आणि समाज संकटात सापडून देखील परंपरागत प्रमाणमूल्य दूर केली जात नाहीत कारण त्याची मानसिक गुलामगिरी निर्माण झालेली असती नंबर तीन आपण आजूबाजूला जरा डोळसपणाने बघितलं तर आपल्याला असं दिसेल की ही जी प्रमाण मूल्य आहेत ती मूल्य राजकीय फसवणूक करतात आर्थिक पिळवणूक करतात रूढी परंपरांचं दडपण निर्माण करतात एक एक उदाहरण घेतलं तर हा मुद्दा आपल्याला अधिक स्पष्ट होईल उदाहरणार्थ आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचा प्रश्न मोठा आहे परंतु आजही प्रत्येक लग्नामध्ये साधारणपणे दहा किलो तांदळाच्या अक्षदा उधळल्या जातात आणि महाराष्ट्रामध्ये सरकारी आकडेवारीप्रमाणे तीन लाख लग्न लागतात म्हणजे दरवर्षी केवळ तीस लाख किलो तांदूळ हा लोकांच्या डोक्यावर उधळण्यासाठी वापरला जातो कारण आपली कल्पना जरी असते की वधूवरांच्या मस्तकावर त्या अक्षदा पोचाव्यात तरी समोर उभ्या असलेल्या माणसांच्या मस्तकावरच त्या पोचतात त्या रंगवलेल्या असतात त्यामुळे नंतर त्या गोळा करूनही फायदा होत नाही तरी देखील याला फुले उधळणं टाळ्या वाजवणं असे पर्याय असून देखील रूढी परंपरांच्या दडपणामुळे अजूनही अक्षराच वापरल्या जातात किंवा लग्न करणं ही गोष्ट दिवसेंदिवस अधिकाधिक खर्चिक होत चाललेली आहे साधं लग्न म्हटलं तरी दोन्ही बाजू एक एक लाख रुपये खर्च करतात आणि ते लाख रुपये त्यांच्याकडे नसतात ते कोणाकडनं तरी उसनेपासने कर्जाऊ घ्यायला लागतात किंवा स्वतःची सगळी आयुष्याची शिल्लक त्यासाठी वापरावी लागते आता लग्न साधं केलं आणि तेच पैसे नवरा नवरीनं त्यांच्या संसारासाठी दिले तर हा मुद्दा लोकांना प्रत्यक्षात जरी पटला तरी रूढी परंपरांचं दडपण असं असतं की लगेच लोक विचारायला लागतात मग लग्न काय परत परत होतं काय ते एकदाच होतं ते लग्न कसं थाटातच व्हायला पाहिजे म्हणजे लग्न थाटातच व्हायला पाहिजे हे परंपरागत प्रमाणमूल्य आहे त्याच्यामुळे समाजाचं नुकसान होतंय पण त्याच्याबद्दल बोललेलं चालत नाही कारण त्याच्याबद्दल मानसिक गुलामगिरी निर्माण झालेली आहे किंवा आर्थिक पिळवणूक म्हणजे समजा उन्हाळा आहे तुम्ही बाहेर पडला आहे तुमच्याबरोबर घरातली काही तरुण मुलं आहेत आणि सगळ्यांना तहान लागली आणि तुम्ही ठरवलं की आता कोल्ड्रिंक घ्यायचं बाजूला एक कोल्ड्रिंकचं दुकान दिसतं तुम्ही त्या दुकानामध्ये जाता आणि त्यांना असं विचारता की तुमच्याकडे काय काय कोल्ड्रिंक आहे आणि तो म्हणतो की आमच्याकडे चांगल्यापैकी उसाचा रस आहे आमच्याकडे चांगल्यापैकी पन्हा आहे लस्सी आहे ताक आहे कोकम सरबत आहे लिंबू सरबत आहे तर सगळी तरुण मुलं एकमेकाच्याकडे पाहून हसायला लागतात कारण त्यांच्या मनावर हे पक्कट हसवलेलं आहे की थंडा मतलब कोका कोला त्याच्यामुळे कोका कोला हे पेय ते सगळेजणं मागतात कदाचित कोका कोला नसेल तर पेप्सी मागत असतील वस्तुस्थिती काय आहे मी आत्ता उच्चारलेली प्रत्येक गोष्ट ते कोकमचं सरबत असो लिंबाचं सरबत असो उसाचा रस असो पन्ह असो लस्सी असो ताक असो ह्या सगळ्यामध्ये निश्चितपणे कितीतरी जास्त पोषण मूल्य आहे कोका कोलापेक्षा नंबर एक नंबर दोन त्याची किंमत कोकाकोलापेक्षा कमी आहे नंबर तीन माझ्या देशातल्या गरीब बांधवांना त्यामुळे पैसा मिळणार आहे आणि नंबर चार कोका कोला निश्चितपणे अपायकारक आहे जशी अपायकारकता यापैकी कशातही नाही तरी देखील कोका कोलाचा खप या देशामध्ये दे सतत वाढता राहतो कारण कोका कोला पिणं म्हणजेच आयुष्य एन्जॉय करणं अशा स्वरूपाचं एक चुकीचं मूल्य किंवा प्रमाणमूल्य समाजामध्ये निर्माण झालेलं असतं त्यामुळे जरी देशाची अप्रत्यक्ष आर्थिक पिळवणूक झाली कारण फार प्रचंड प्रमाणामध्ये कोका कोला निर्मितीसाठी या देशातलं पाणी वापरलं जातं जे अन्य शेतीसाठी खरं म्हटलं तर किंवा पिण्यासाठी वापरायला पाहिजे तरी देखील आपण कोका कोला पितोच किंवा आज जर कुणीही राजकारण करायचा विचार केला निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला तर चटकन पहिला प्रश्न विचारला जातो तुझ्याकडे पैसे किती आहेत आणि दुसरा प्रश्न विचारला जातो तुझी जात कुठली आणि मतदारसंघामध्ये कुठल्या जातीचे लोक जास्त आहेत म्हणजे खरं म्हटलं तर आपण लोकशा ही लोकशाही असं सांगते की वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू मी एक माणूस आहे म्हणून मला एक मूल्य आहे म्हणून मला एक मत आहे याचा कसलाही संबंध माझ्या जातीशी किंवा मतदाराच्या उमेदवाराच्या पैशाशी नाही परंतु प्रत्यक्षामध्ये राजकीय फसवणूक अशी चालू आहे की वेगवेगळ्या स्वरूपाची प्रलोभनं दाखवून पैसे देऊन आज मतं मिळवली जातात आता प्रश्न असा आहे की ही जी परंपरागत प्रमाणमूल्ये आहेत हे मला समजतं की या परंपरागत प्रमाणमूल्यामध्ये सत्ता संबंध असतात हे सत्ता संबंध दूर करणं हा एक मोठ्या क्रांतीचा भाग होऊ शकतो तो आज काही शक्य आहे असं मला वाटत नाही म्हणजे उदाहरणार्थ समजा की स्त्रियांचं दुय्यमत्व आज आहे पण स्त्रियांचं दुय्यमत्व हे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आहे म्हणजे राजकारणामध्ये त्यांना पन्नास टक्के जागा द्याव्यात हे विधेयक अजून तसंच भिजत पडलेलं आहे अर्थकारणामध्ये आजही लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घराला किंवा जमिनीला तिचं नाव लागत नाही समाजकारणामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रूणहत्या चालू आहे आणि अत्यंत चिंताजनक पद्धतीनं स्त्रिया आणि पुरुष यांचं प्रमाण समाजामध्ये घटतं आहे सांस्कृतिक कारणामध्ये जाहिरातीसाठी तिचा वापर बेलगामपणे कशाही स्वरूपात होतो आहे धार्मिक का कामामध्ये आजही ती जर विधवा असेल तर तिला ना स्वतःच्या कन्याच्या दानाचा अधिकार आहे ना मंगलकार्याची सुरुवात ती करू शकते हे सगळे सत्तासंबंध मूल्यामध्ये असतात आणि त्या सर्व सत्तासंबंधांच्या विरोधी लढाई करावी लागते ही लढाई जरी करता येत नसेल तरी निदान मी काय करू शकतो अंधश्रद्धा निर्मूलनापासून विवेकवादापर्यंत वाटचाल केलेली चळवळीतला एक कार्यकर्ता किंवा एक सजग नागरिक म्हणून मी काय करू शकतो मी माझी विवेकबुद्धी प्रखर करू शकतो माझ्या प्रखर विवेकबुद्धीने मी नवी समतावादी मूल्य निर्माण करू शकतो आणि माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मी त्याचं आचरण करू शकतो त्या प्रभावामुळे आजूबाजूच्या कुटुंबातल्या व्यक्ती हे करायला लागतील आणि कदाचित समाजामध्ये देखील हा बदल होणं शक्य होईल म्हणजे व्यापक समाज परिवर्तन होऊन समाजाचं मूल्य परिवर्तन कधी होईल ते होईल परंतु ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी माझ्या विवेकबुद्धीमधून नव्या प्रमाणमूल्याच्या निर्मितीचं आचरण सुरू केलं पाहिजे आणि जरी आचार करता आला नाही तरी मी योग्य मूल्याचा उच्चार केला पाहिजे आंतरजातीय लग्न मला कदाचित स्वतःच्या मुलीचं करता आलं नाही तरी देखील जात ही अंधश्रद्धा आहे आणि मुलामुलींची लग्न ही जातीच्या पलीकडे जाऊन झाली पाहिजेत असं उच्चारणं हे देखील महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामुळे नंबर एक घटनेच्या कर्तव्याचं पालन होतं नंबर दोन व्यक्तीला प्रगल्भता लाभते त्या नव्या मूल्यांच्यामुळे आणि प्रत्येक व्यक्तीला मूल्य असल्याने लोकशाही समर्थ बनते आणि त्याच्यामुळे समाजाचा फायदा होतो त्यामुळे योग्य नव्या प्रमाण मूल्यांचा उच्चार याच्यामुळे घटनेच्या कर्तव्याचं पालन व्यक्तीची प्रगल्भता व्यक्तीला मूल्य असल्यामुळे लोकशाही समर्थ बनणं आणि समाज उन्नत होणं हे सगळे फायदे होतात अर्थातच जसं बोलतो तसं जर वागत असेल तर ते कितीतरी अधिक परिणामकारक ठरतं परंतु योग्य मूल्य उच्चारणं हे देखील महत्त्वाचं आहे मार्क्सचं असं एक वाक्य आहे की विचार ज्यावेळी जनसमुदायाची पकड घेतात त्यावेळेला ते भौतिक शक्ती बनतात भौतिक का शक्ती काय फक्त चारशे चाळीसदा विजेच्या होल्टमध्ये नसते भौतिक का शक्ती काय फक्त धरणाच्या पाण्यामध्ये नसते भौतिक शक्ती ही लोकांचे विचार एकवटण्यामध्ये देखील असते ज्यावेळी महाराष्ट्रातल्या लोकांचे विचार एकवटले गेले काही गावातले त्यावेळी काही गावं जी पूर्वी अस्वच्छतेची आग्रह होती ती इतकी देखणे आणि इतकी स्वच्छ झाली की आपलं बोट तोंडात जावं याचा अर्थ असा की त्यांच्या गावातल्या लोकांच्या मनाची गाव स्वच्छता अभियानाच्या विचारांनी पकड घेतली आणि स्वच्छतेची भौतिक शक्ती त्यातून निर्माण झाली त्यामुळे योग्य विचार जनसमुदायाची पकड घेतील त्याच्यामधून परिवर्तनाची भौतिक शक्ती निर्माण होईल यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनापासून विवेकवादापर्यंतची ही वाटचाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आग्रहपूर्वक तत्वनिष्ठपणे